हल्ली काय झालंय, कोणी काही येतंय, काही बरळतंय, किती म्हणजे राजकारणाचा दर्जा किती खाली जावा, त्याला काय मर्यादा? या राजकीय पक्षांचे जे कोणी प्रवक्ते विवक्ते लोक जे काही टेलिव्हिजन वरती बोलत असतात, अरे कोणती भाषा! मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी बघितला नाही हो, की एक राज्यामधला एक मंत्री एका महाराष्ट्रातल्या महिला नेत्याला भिकारचोट म्हणतो. इथपर्यंत गेली पातळी आपली, आणि तेही टेलिव्हिजन वरती. इतक्या खाली जर आपल्याला जायचंच असेल ना राजकारणामध्ये का कुठच्या सगळ्याच बाबतीमध्ये, ह्यांची नावं घ्यायची पहिले बंद करा. काय बोलत असतात ते, काय भाषा असते त्यांची, बरं त्यांना वाटतं विनोद करतोय. काही काही प्रवक्ते बॉन्साईचं झाड लावतो ना आपण, एवढंच एवढेच असतात, बोलतात एवढे. तू कोण आहेस, आपली लायकी काय, आपण काय बोलतो, लोकांसमोर बोलतो. मला या गोष्टींची सर्वात जास्त जी भीती वाटते ना, की जी आत्ता शाळेमध्ये कॉलेजमध्ये असलेली जी तरुण मुलं मुली ज्या आहेत, ते ज्या वेळेला ही चॅनल्स पाहत असतील, ज्या वेळेला हे प्रवक्ते बोलताना पाहत असतील, आणि त्यांना जर समजा आतून वाटलं की अरे हे का राजकारण, सोपं आहे, कुठे घेऊन जाऊ आपण महाराष्ट्र? आमच्या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी याच्यासाठी संस्कार केले आहेत भूमीवरती. जातीपातीचा विष कालवण्यासाठी म्हणून संस्कार केले का? असा महाराष्ट्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहायचा.